मेरा नाम तहूर ताहिर जुमानी है। जैसे आज आप सब लोग यहाँ जमा हुए हैं, मेरा यही कहना है भाईचारा ही सबसे बड़ा धन्य, मिलजुल कर रहना है असली जीवन। नमस्कार, मी दुर्गेश पाठक आणि आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल। जर आपण बघायला गेलं तर आत्ताच गणेश चतुर्थी संध्या संपला आहे, त्याच्यानंतर मध्येच 16 तारखेला ईद ए मिलादचा कार्यक्रम होता। तर 16 तारखेला जुलूस काढण्यात येत होती, पण 16 तारखेला जुलूस न काढता आता 18 तारखेला आज जुलूस एक मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे। मी आता सध्या आहे पालघर जिल्ह्याच्या बोईसर शहरमध्ये प्रमुख चौकावर उभे आहेत। माझ्या पाठीमागे मुस्लिम बांधव देखील आहेत आणि हिंदू लोक देखील उभे आहेत। मोठ्या प्रमाणात आज बोईसर शहरामध्ये एक जुलूस आयोजन केला आहे, हजारो संख्येमध्ये लोक उपस्थित आहेत। आपल्यासोबत मुस्लिम बांधव आहे, जाणून घेऊ काय प्रतिक्रिया आहेत, कशा प्रकारे या जुलूसमध्ये आपला सहभाग आहे, क्या बोलना चाहेंगे आप? ये जो जुलूस हमारा साल में एक बार बारू रवल बोलते थे इसे निकाला जाता है, इसमें हमारा नाच शरीफ होता है, नियाज बांटी जाती है और थोड़े जो हमारे इसमें के प्रोग्राम रहते हैं उस तरह के प्रोग्राम होते हैं। और ये जुलूस नियाज वगैरह ये जुलूस साल में एक बार निकाला जाता है और सब मिलके हम मेरे जितने हम लोग हिंदू मुस्लिम सब दोस्त मिलके निकालते हैं और पालघर जिले का सबसे बड़ा जुलूस यही निकलता है। 30 से 40 हजार पब्लिक इस जुलूस में रहती है, इस तरह का जुलूस निकाला। मिरवणूक काढण्यात आले ते ईद मिलादुन्नबी, म्हणजे आज जे आहे ते आमचे नबी आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्याचा जन्म आहे आणि ह्याला घेऊन आज आपण इकडे मिरवणूक काढली आहे। खरं म्हणजे आमचा प्रोग्राम जो होता 16 होता, परंतु आम्ही गणेशोत्सव मंडळ कार्यक्रमाचे होते, त्यामुळे विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये कुठली बाधा येऊ नये आणि हिंदू मुस्लिम एकता राहू, यामुळे आम्ही हे जे सण आहे आज आम्ही 2 दिवस पुढे ढकल आहे आणि आज आम्ही मिरवणूक काढली आहे। सर्व इकडे जेवढे सुन्नी मुस्लिम जमात आहे त्या लोकांनी इकडे येऊन जर हर्षोल्लासने इकडे कार्यक्रम साजरा केला। पोलिसांनी या ठिकाणी चांगले बंदोबस्त केला आहे आणि या ठिकाणी जे यातायात आहे त्याचा नियंत्रण पूर्णपणे केलेलं आहे आणि लोकांचा पूर्ण एक आपल्याला जोश दिसून येत आहे आणि या ठिकाणी आम्ही कार्यक्रम पूर्णपणे चांगल्या रीतीने साजरा केला आहे। सर्वांचं सहकार्य आहे, त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद करतोय। ईद ए मिलाद कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घेतला, आपण हिंदू बांधव आहात, कशाप्रकारे आपला सहभाग याच्यामध्ये बघायला भेटत आहे? आता जसं तुम्ही बघितलं जे आम्ही युवक मित्रमंडळ आहे आमचं, त्याच्यामध्ये आमचे सर्व धर्म संभवचे आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सर्व आहेत। आणि आता तुम्ही जसं बघितलं गणेश चतुर्थी गेली, त्याच्यामध्ये आमचे जे मुस्लिम बांधू आहेत त्यांनी सर्वांनी उपस्थिती दिली, सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला। तसेच आज 18 सप्टेंबर ह्यांचं पण जुलूस आहे, ईद मिलादचं जे जुलूस आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व हिंदू आणि सर्व मुस्लिम सर्व मिळून आम्ही हे सण साजरा करत आहेत। आम्ही आमच्या युवक मित्रमंडळातर्फे एकच मेसेज द्यायचं आहे आम्हाला की सर्व हिंदू असो मुस्लिम असो की कुठलं पण अजून दुसरा धर्म असो, सर्व एकत्र मिळून असं सण साजरा करा आणि सर्व एकत्र राहा। आणि आमच्या जे ग्रुपचे जे उपजिल्हा प्रमुख जाकीर जुमानी आहेत, आमचे प्रतीक पाटील आहेत जिल्हा सचिव, आमचे तालुका प्रमुख आहेत आणि आमचे वरिष्ठ आमचे युवक मित्रमंडळचे हे सर्व युवासेनेचे पदाधिकारी, यांचा जो विचार आहे सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा, हे सर्व ग्रुपने हे मेसेज सर्व ग्रुपमध्ये जायला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे।